या होत्या गावागावांमधल्या काही घडामोडी आणि आता आणखी काही बातम्या. अहमदनगरच्या भिंगारमधील सातपुते दाम्पत्याने अंगण तिथे जंगल ही अनोखी संकल्पना राबवली आहे. जैव विविधता आणि दुर्मिळ वनस्पतींच्या संवर्धनासाठी घरातल्या गच्चीचा त्यांनी वापर केलाय. हा उपक्रम नेमका काय आहे जाणून घेऊया. ही सुंदर बाग फुलवली आहे अहमदनगर मधील सातपुते दाम्पत्यानं. कमळ आणि कुमुदिनीची रोपं फक्त तलावांमध्येच वाढू शकतात असा अनेकांचा समज, पण या दाम्पत्यानं टेरेस आणि घराच्या अंगणात ही बाग फुलवली आहे. या बागेत वर्षभर विविध प्रकारच्या फुलपाखरांसह पक्ष्यांची ये जा असते. माझ्या घराच्या गच्चीवर 250 पेक्षा अधिक प्रजातींच्या जलीय वनस्पती आणि कुमुदिनींचं संकलन माझ्याकडे आहे. याबरोबरच अंगणामधली जी बाग आहे त्या ठिकाणची बायोडायव्हर्सिटी अर्थात जैवविविधता वाढावी या दृष्टिकोनातून आम्ही पक्ष्यांसाठी जे फूड प्लांट्स आहेत ते मुख्यतः लावलेले आहेत. यामध्ये देशी वृक्षांचा आणि अतिशय दुर्मिळ अशा वृक्षांचा समावेश आम्ही आमच्या या बागेमध्ये केलेला आहे. शहरातील लोक निसर्ग संवर्धनाबाबत जागरूक असतात, पण जागेअभावी अनेकांना अशी बाग फुलवणं शक्य होत नाही, पण योग्य नियोजन केल्यास ते नक्कीच शक्य होऊ शकतं. फुलपाखराच्या संवर्धनासाठी सुद्धा आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या वेली जे त्यांचे होस्ट प्लांट असतात ते आम्ही या ठिकाणी लावलेले आहेत. याबरोबर स्तुतीसारख्या वनस्पतींची लागवड केलेली आहे. नंतर इडलिंबूसारख्या वनस्पतींची लागवड केली आहे जेणेकरून आपलं राज्य फुलपाखरू आहे ब्लू मॉर्मॉन हे सुद्धा या ठिकाणी जन्म घेतं आणि बागडताना आपल्याला दिसतं. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी पक्षी ही सुस्वरे आळविती. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या ओळीमध्ये वृक्षांसंदर्भातील महत्त्व हे पटून दिलंय आणि याचाच आदर्श घेत भिंगर येथील सातपुते दाम्पत्याने आपल्या टेरिसवरती आणि अंगणामध्ये अशा पद्धतीनं जैवविविधता जपणारी बाग ही फुलवली आहे. सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहमदनगर. अहमदनगरच्या भिंगार येथील सातपुते दाम्पत्यानं आपल्या अंगणात आणि गच्चीवर जंगल साकारले. अंगण तिथं जंगल ही संकल्पना प्रत्यक्ष हाती घेऊन जैवविविधतेच्या संवर्धनाचा ध्यास या दाम्पत्यानं घेतलाय. निसर्ग अभ्यासक शिक्षक जयराम सातपुते आणि दीपा सातपुते यांनी हा अनोखा प्रयोग केला. मधमाशा भुंग्यांच्या संवर्धनासाठी एक गुंठा क्षेत्रफळाच्या घरावर 250 पेक्षा जास्त दुर्मिळ वनस्पतींचं त्यांनी संवर्धन केलं. कमी जागेत देखील पर्यावरण संवर्धन करता येऊ शकतं असं सातपुते दाम्पत्यांचं म्हणणं आहे. शहरातल्या प्रत्येकाने आपल्या घरात आपल्या अंगणात अशा प्रकारे छोटे छोटे जैवविविधतापूर्ण जंगल जर सगळ्यांनी केले तर सर्वांचे असे छोटे छोटे मिळून मोठे जंगल तयार होईल व आपल्या हातून निसर्ग संवर्धन होईल. धन्यवाद.